विद्यार्थी मित्रांनो, आपले नवीन शैक्षणिक वर्षामध्ये स्वागत आहे। या वर्षी आपण इयत्ता 7वी मध्ये जो इतिहास हा विषय अभ्यासणार आहोत, तर त्या इतिहासामध्ये आपण मध्ययुगाचा इतिहास म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये कोणकोणत्या घटना घडून गेल्या त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, इयत्ता 7वी मध्ये असताना आपण प्राचीन इतिहास म्हणजे प्राचीन कालावधीमध्ये जो काही इतिहास घडला होता तो आपण इयत्ता 7वी मध्ये अभ्यासला होता। तर इयत्ता 7वी मध्ये आपण मध्ययुगीन इतिहास अभ्यासणार। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचे प्रामुख्याने तीन कालखंड पडतात। एक आहे प्राचीन इतिहास, एक आहे मध्ययुगीन इतिहास आणि दुसरा आहे आधुनिक इतिहास। तर प्राचीन इतिहासामध्ये काय करतो आपण, पूर्वीच्या काळी जे काही घडलेल्या घटना होत्या म्हणजे प्राचीन भारतामध्ये जो काही घटना घडल्या होत्या त्याचा आपण अभ्यास करतो। मध्ययुगीन इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रामुख्याने अभ्यासला जातो आणि आधुनिक इतिहासामध्ये जो काही भारतीय स्वातंत्र्याचा लढा आहे तो लढा कशा पद्धतीने यशस्वी झाला त्याचा आपण अभ्यास करतो। विद्यार्थी मित्रांनो, ढोबळमानाने आपण मध्ययुगाचा जो काही कालावधी आहे म्हणजे मध्ययुगीन कालखंडाचा जो काही कालावधी आहे तो आपण सांगू शकतो इसवी सन 90 ते 18 शतक, म्हणजे इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंतचा जो कालावधी आहे तो मध्ययुगीन इतिहासाचा आहे। मग यावरून आपण प्राचीन इतिहासाचा कालावधी काय सांगू शकतो, इसवी सन 1 शतक ते इसवी सन 8व्या शतक, आणि आधुनिक भारताचा जो काही म्हणजे आधुनिक इतिहासाचा जो काही कालावधी आहे तो 18व्या शतकापासून ते आज तक आहे, म्हणजे आतापर्यंतचा जो काही कालावधी आहे तो आपण आधुनिक इतिहासामध्ये गृहीत धरतो। मग आता पहा, आपल्याला इतिहासाचा अभ्यास करत असताना त्याचे जे प्रमुख चार आधारस्तंभ आहेत, व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ। तर पहा, व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत। व्यक्ती म्हणजे कोणत्या व्यक्तीविषयी इतिहास आहे, एखाद्या ठराविक व्यक्तीविषयीचा इतिहास लिहिला जातो, जसं की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी। तर त्यानंतर समाज म्हणजे त्या ठिकाणची सामाजिक परिस्थिती कशी होती, आर्थिक परिस्थिती कशी होती। त्यानंतर स्थळ, हा इतिहास कोणत्या ठिकाणी घडलेला आहे, आणि काळ म्हणजे कोणत्या कालावधीमध्ये हा इतिहास घडलेला आहे। तर या चार जे काही प्रमुख गोष्टी आहेत, त्या आधारस्तंभ आहेत, त्यावरून आपल्याला इतिहासाचा अभ्यास करता येतो। मग इतिहासाचा आपण अभ्यास करत असताना आपल्याला काही पुरावे शोधावे लागतात। तर ते पुरावे शोधत असताना ते पुरावे विश्वसनीय आहेत का नाही, म्हणजे त्यांचा अभ्यास करून आपल्याला खरी माहिती मिळते का नाही याचे मूल्यमापन करणे फार आवश्यक असते। मग जे काही पुरावे असतात, ते व्यक्ती, समाज, स्थळ आणि कालाशी निगडीत जे काही पुरावे असतात त्यांनाच आपण इतिहासाची साधने असे म्हणतो। काय म्हणतो त्यांना आपण, इतिहासाची साधने असे म्हणतो। मग आता इतिहासाच्या साधनांचं वर्गीकरण आपण तीन प्रकारांमध्ये करू शकतो, म्हणजे इतिहासाची साधने ते तीन प्रकारचे असतात, भौतिक साधने, 2 आहे लिखित साधने आणि 3 आहे मौखिक साधने। म्हणजे इतिहासाचे साधने त्यांचं वर्गीकरण कशात केलेलं आहे, तीन प्रकारच्या साधनांमध्ये केलेलं आहे, भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने। तर पहा, आता आपण एक एक प्रकार अभ्यासणार आहोत। तर भौतिक साधने म्हणजे काय, ज्या काही वस्तू किंवा वास्तू असतात, म्हणजे ज्या काही वस्तू असतील तर त्यांना आपण इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतो। तर यामध्ये प्रामुख्याने काय, तर पहा किल्ले, आता ह्या काय वास्तू आहेत, त्यानंतर स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी आणि ताम्रपट। तर पहा, भौतिक साधनामध्ये इतिहासाचा आपण अभ्यास करताना भौतिक साधने कोणकोणती वापरतो, एक तर किल्ले। आता विद्यार्थी मित्रांनो पहा, किल्ले हे चार प्रकारचे असतात, गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट किल्ला। आता गिरिदुर्ग म्हणजे काय, जे डोंगरामध्ये किल्ले बांधलेले असतात त्याला गिरिदुर्ग असे म्हणतो आपण। वनदुर्ग, जे घनदाट जंगलामध्ये बांधलेले असतात त्यांना आपण वनदुर्ग असे म्हणतो। जलदुर्ग, जे समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये बांधलेले किल्ले असतात त्यांना आपण जलदुर्ग असे म्हणतो। आणि भुईकोट म्हणजे जमिनीवरचे जे किल्ले असतात त्याला आपण भुईकोट किल्ले असे म्हणतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आता किल्ले म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल, मग आपण त्या किल्ल्याचा अभ्यास केला की आपल्याला त्या काळाचा इतिहास अभ्यासायला मिळतो, बरोबर आहे की नाही। आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा एखादा किल्ला घेतला, समजा प्रतापगड, तर प्रतापगडावरून आपल्याला त्या प्रतापगडावर कोणकोणत्या घटना घडलेल्या आहेत, कोणत्या कालावधीमध्ये घडलेल्या आहेत यांची आपल्याला सविस्तर माहिती मिळते। त्यानंतर दुसरं भौतिक साधन आहे स्मारक। पहा, स्मारक म्हणजे काय, स्मारकामध्ये कशा कशा समाज असतो, समाधी, कबर आणि विरगळ। आता समाधी म्हणजे आपल्याला माहिती आहे, महात्मा गांधी यांची समाधी असेल, त्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांची समाधी असेल, बरोबर आहे नाही, यावरून सुद्धा आपल्याला त्याचा इतिहास समजतो। म्हणजे स्मारकामध्ये समाधी, कबर आणि विरगळ या घटकांचा समावेश होत असतो। त्यानंतर पहा, तिसरं भौतिक साधन आहे इमारती।
तर इमारती म्हणजे काय, इमारती मध्ये कशा कशा समावेश होतो, राजवाडे, त्यानंतर मंत्री निवास आणि राणीवास। आता राजवाडे म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जे राजे होऊन गेले, छत्रपती शाहू महाराजांचा राजवाडा कोल्हापूरला आहे, बरोबर। त्यानंतर त्या राजांच्या म्हणजे राज्यकारभारामध्ये काही मंत्री होते, त्यांचे जे निवास होते ते सुद्धा इमारतीमध्ये जातात। आणि राणीवसा म्हणजे ज्या काही राण्या होत्या त्या ज्या ठिकाणी राहत होत्या त्याला राणीवसा असे म्हणतात। त्यानंतर चौथं साधन आहे लेणी। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वेरूळच्या ज्या काही लेण्या आहेत त्या लेण्या आपण पाहिलेल्या आहेत, त्या ठिकाणाहून सुद्धा आपल्याला इतिहास अभ्यासता येतो। शिलालेख म्हणजे दगडावर कोरलेले जे लेख असतात त्याला आपण शिलालेख असे म्हणतो। बरीच इतिहासकालीन माहिती ही शिलालेखावर लिहिलेली असते। त्यानंतर सहावा आहे भौतिक साधन नाणी। आता वेगवेगळे जे राजे होऊन गेले त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये वेगवेगळे नाणे कोरलेले आहेत, ते नाणे त्यांनी जे पाडलेले आहेत तर त्या नाण्यावरून आपल्याला त्या राजाचा इतिहास समजतो, त्याचा कालावधी समजतो। त्यानंतर आहे सातवं ताम्रपट। आता ताम्रपट म्हणजे काय, तांब्याच्या पत्रावर जे काही लेख असतात कोरलेले त्याला आपण ताम्रपट असे म्हणतो। तर ही इतिहासाची मुख्य भौतिक साधने आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या साधनावरून आपल्याला त्या कालावधीमध्ये इतिहास अभ्यासता येतो आणि तो इतिहास अभ्यासल्यानंतर त्याचं मूल्यमापन करणं फार आवश्यक आहे। कारण ते जे साधनं आहेत ते खरंच विश्वास ठेवण्याजोगे आहेत का नाही याची सुद्धा आपल्याला शहानिशा करावी लागते। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाची साधने हा भाग अभ्यास पाठ अभ्यासत असताना इतिहासाचे तीन कालखंड अभ्यासले, प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंड। त्यानंतर आपण मध्ययुगाचा कालावधी इसवी सन 9वे शतक ते इसवी सन 18वे शतक असं सांगू शकतो। इतिहासाचे जे काही प्रमुख आधारस्तंभ आहेत, व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ, हे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत। आणि या पुराव्यावरूनच आपण जो काही इतिहासाचा अभ्यास करतो त्याला आपण इतिहासाची साधने असे म्हणतो। आणि इतिहास म्हणजे काय, तर भूतकाळामध्ये घडलेल्या ज्या काही घटना आहेत त्यांची सविस्तरपणे आणि सुसंगतपणे केलेली मांडणी म्हणजे इतिहास होईल। मग इतिहासाची हे जे प्रमुख पुरावे आहेत तर त्यांचे चार म्हणजे तीन प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे, भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने। तर आज आपण भौतिक साधनांमध्ये किल्ले, स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी आणि ताम्रपट इत्यादींविषयी सविस्तर माहिती मिळवलेली आहे। आणि ही साधने म्हणजे अभ्यास या साधनांचा अभ्यासात करत असताना त्यांचं चिकित्सा मूल्यमापन करणं सुद्धा आवश्यक असतं, कारण ते विश्वास ठेवण्याजोगे आहेत का नाही हे सुद्धा पाहणं आवश्यक असतं। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत भाग अभ्यासलेला आहे। त्या पुढील जो भाग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। थँक्यू।